नमस्कार मित्रांनो, जय हिंद, जय भारत। सेंटर स्पॉटच्या या एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। मित्रांनो, भारतीय राजकारणामध्ये अटेन्शन सिकिंग बिहेवियर असलेले, स्वतःकडे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करणारे असे अनेक नेते अस्तित्वात आहेत। त्या अशाच अनेक नेत्यांपैकी एक म्हणजे सुब्रमण्यम स्वामी। डॉक्टर सुब्रमण्यम स्वामी हे अतिशय हुशार आहेत, विद्वान आहेत, अनेक विषयांमध्ये त्यांचा सखोल अभ्यास आहे। ते ॲक्टिव्हिस्ट आहेत खूप मोठ्या प्रमाणात, अनेक वेगवेगळी प्रकरणं त्यांनी बाहेर काढलेली आहेत आणि धडाडीचे आणि काय म्हणू, एक त्यांची जी बोलण्याची पद्धत आहे, कसलीही भीडभाड न ठेवता, कसलाही मुलाहिजा न ठेवता बेधडकपणे बोलणं, यासाठी ते प्रसिद्ध आहे, ही त्यांची खासियत आहे। त्यांचे असे सांगण्यासारखे अनेक गुण आहेत, पण त्यासोबतच अनेक दुर्गुण सुद्धा या व्यक्तीमध्ये आहेत। हे म्हणण्याचं खरं म्हणजे कारण नव्हतं, त्यांची दखल घ्यावी इतकं काही त्यांचं राजकीय वजन नाहीये, आधीही नव्हतं, आताही नाहीये, आणि तरी सुद्धा त्यांच्यावरती एक व्हिडिओ बनवावा लागतोय दुर्दैवाने। त्याचं कारण असं आहे, जसं मगाशी म्हटलं की एक अटेन्शन सिकिंग बिहेवियर त्यांच्याकडे आहे, म्हणजे आपल्यावरनं लक्ष विचलित होतंय, आपल्याला विशिष्ट जेवढं मिळायला पाहिजे तेवढं फुटेज आपल्याला मिळत नाही, हवी तेवढी प्रसिद्धी मिळत नाही, असं लक्षात आलं की काही काही नटनट्या नाही का वाटेल ते म्हणजे स्टंट्स करतात। तर तशाच पद्धतीने राजकीय क्षेत्रामध्ये विस्फोटक विधानं करून नजरा आपल्याकडे वेधून घेणं ही कला या व्यक्तीच्याकडे आहे, डॉक्टर सुब्रमण्यम स्वामी यांच्याकडे आहे। आतापर्यंत त्यांनी या कलेचा, या स्टंटबाजीचा खूप वारेमाप उपयोग करून झालेला आहे। आणि भारतीय राजकारणामध्ये अशी काही काही माणसं होऊन गेलेली आहेत, मग ती म्हणजे राम जेठमलानींसारखे, म्हणजे असे विद्वान कायदे पंडित असतील किंवा हे सुब्रमण्यम स्वामी असतील, की ते जेव्हा त्यांचा एक विशिष्ट काहीतरी राजकीय व्हेंडेटा असतो, एक विशिष्ट काहीतरी डोक्यात त्यांनी गोष्ट घेतलेली असते, कोणतरी त्यांच्या डोक्यात गेलेला असतो, कोणतरी मनाविरुद्ध गेलेला असतो त्यांच्या, आणि मग त्यांनी असं मनाशी स्वतःच्या ठरवलेलं असतं की आता ह्याची चांगली जिरवायची आहे, आता ह्याला राजकीय क्षेत्रातून संपूनच टाकायचं, आता ह्याचं करिअर बुडवायचं पूर्ण, असं काहीतरी त्यांच्या मनानी डोक्यानी घेतलेलं असतं, आणि मग ते त्याविरुद्ध असे झपाट्यासारखे उतरतात ही माणसं। आणि स्वाभाविकपणे ज्या व्यक्तीच्या विरुद्ध ते गेलेले असतात त्यांचे जे त्यांच्या विचाराच्या सहमत, म्हणजे आता उदाहरणार्थ हे सुब्रमण्यम स्वामी, काही वर्षांपूर्वीपर्यंत जेव्हा त्यांनी राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या विरुद्ध जेव्हा मोहीम उघडली होती, तेव्हा स्वाभाविकपणे हिंदुत्ववादी आणि देशभक्त अशा लोकांना आणि भाजपवादी लोकांना स्वाभाविकपणे हे सुब्रमण्यम स्वामी आपलेसे वाटायला लागले। तसेही ते आधीपासून भाजपच्या बाजूचे होतेच, केंद्रात त्यांनी मंत्रिपद सुद्धा भोगून झालेलं होतं वाजपेयी गव्हर्नमेंटच्या काळामध्ये, परंतु त्यांचा जो ट्रॅक रेकॉर्ड आहे तो असा आहे की एक म्हणजे अशा ह्या लोकांना, काही एका विशिष्ट विचारधारेच्या लोकांना ते आपलेसे वाटायला लागतात आणि नंतर अचानक अतिपरिचय दावज्ञा होते, आणि हे स्वामी साहेब हे त्यांनी जे डोळ्यापुढे एक टार्गेट ठेवलेला असतो, फॉर एक्झाम्पल सोनिया गांधी आणि राहुल गांधी, त्यांच्यावरचं त्यांचं लक्ष हटतं आणि जे आपल्या सोबत आहेत, आपले जे सहकारी आहेत, त्यांच्यावरतीच ते तुटून पडतात, आणि मग त्यांना मदत करणारे, स्वामींना मदत करणारे म्हणून जे कोणी असतात त्यांना असं वाटायला लागतं अरे चमारी ह्याला कुठून आपण आपल्या मदतीला घेतलं, म्हणजे असा पस्तावा होणं, पश्चाताप व्हायला लागतो, आणि मग जाऊ दे बाबा या माणसाशी संगत नको अशा निर्णयाला हे येऊन पोचतात, आणि मग स्वामी साहेब भडकतात, स्वामी किंवा त्यांच्यासारखी माणसं भडकतात, आणि मग ते त्यांचं टार्गेट बदलतात, त्यांच्यासाठी मग प्राधान्यक्रम चेंज होतो। प्राधान्यक्रमात जर पूर्वी सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे पहिलं त्यांचं लक्ष जर असेल, तर ते नंबर 2 येतात आणि टॉप प्रायोरिटी बनते मग नरेंद्रजी मोदी। असंच काही सर मित्रांनो काही वर्षांपूर्वी वाजपेयी गव्हर्नमेंटच्या काळात झालं होतं, त्यावेळी त्यांच्या डोळ्यापुढे असंच सेम चित्र होतं, एक टार्गेट होतं त्यांनी स्वतःच्याच पुढे घालून घेतलेलं की सोनिया गांधी
तेव्हा अजून राहुल गांधींच्या हातात पॉवर यायची होती एवढी नाही, एवढी नव्हती. तर सोनिया गांधींना टार्गेट करणं यासाठी झपाटल्यासारखे सुब्रमण्यम स्वामी यांनी काम सुरू केलं, बोलणं सुरू केलं, आणि त्यांच्या त्या उक्तिकृतींनी भाजपला ते स्वाभाविकपणे जवळचे वाटले. वाजपेयीजींनी त्यांना पद दिलं, कायदेमंत्र्यासारखं मोठं पद दिलं, भाजपमध्ये उच्च स्थान मिळालं, आणि बघता बघता अचानक काय झालं माहित नाही, त्यांचे वाजपेयीजींच्या बरोबर खटके उडायला लागले. स्वाभाविकपणे वाजपेयीजींनी त्यांना बाजूला केलं, ऑब्विअस बट ऑब्विअस बाजूला केलं, त्यांना भाजपमधून काढून नाही टाकलं, पण त्यांना हळूहळू साईडलाईन करण्यात आलं. मग युपीएचा काळ आला, युपीएची सत्ता आली 10 वर्षाची, 2004 पासून 2014 पर्यंत. 14 साल येता येता साधारणपणे 11-12 पासून असेल, सुब्रमण्यम स्वामींना पुन्हा एकदा त्यांच्या मनाने उचल खाल्ली, आणि पुन्हा एकदा सोनिया आणि यावेळेला राहुल या दोघांवरती ते तुटून पडले. आणि हे करता करता नवीन उभरता सितारा म्हणून मोदीजींची त्यांनी जवळीक साधली. त्याचा अपेक्षित परिणाम झाला, अर्थात यामध्ये पूर्ण मोदी लाट आणि मोदी करिश्मा इतरही सगळ्यांचे सगळ्या गोष्टी होत्या. सुब्रमण्यम स्वामी या अनेक त्या वारीमध्ये अनेक वारकरी असतात, त्यापैकी एक. सुब्रमण्यम स्वामींचं मत मात्र काहीतरी वेगळं, म्हणजे मी या मोदीला मोठा केला असं जणू काही त्यांची ती भाषा आहे, त्यांची ती ते आपण म्हणतो ना कुत्र्याला वाटतं की माझ्यामुळे बैलगाडी जाते, तशातला प्रकार. तर मोदी साहेबांच्या सोबत ह्यांनी आपलं जोडलं इंजिन, आणि बघता बघता ते राहुल आणि सोनिया राहिले बाजूला. आता गाडी अशा पद्धतीला येऊन ठेपली आहे, म्हणजे गेल्या काही काळापासूनचं आहे असं. मोदींना पण लक्षात आलं की हे काय, हे वेगळंच रसायन. आधी अनुभव होताच वाजपेयींच्या वेळेचा, त्यामुळे फारसं मोदींनी पहिल्या दिवसापासून स्वामींना कुठलंही अधिकारपद दिलं नाही. त्यांना माहिती होतं हा काय माणूस आहे. मोदींनी फारसं जवळजवळ करून दिलं नाही स्वामींना, त्यांना कुठलंही महत्वाचं पद दिलं नाही, ना पक्षात दिलं ना सरकारमध्ये दिलं. नाहीतर मोदींना काय अवघड आहे, एखाद्या राज्याचा राज्यपाल बनवता आलं असतं त्यांना स्वामींना, किंवा एखादं महत्वाचं मंत्रीपद देता आलं असतं. पण ही रिस्क मोदींनी घेतली नाही, ना मोदींनी घेतली ना शहांनी घेतली, याच्यातूनच त्यांचा चाणाक्षपणा कळतो. आणि इथेच घोडं अडलं. स्वामींना प्रॉब्लेम इथंच होता की मला कुठलं पद कसं काय मिळालेलं नाही, बिनपदाचं मी काम कसं करणार. स्वामी डॉक्टर स्वामीच्याकडे इगो इतका ठास ठासून भरलेला आहे. ते जो आरोप करतायत ना मोदींवर, ते सगळंच्या सगळं तंतोतंत त्यांना लागू आहे. रिसेंटली रणबीरच्या पॉडकास्ट वरती, रणबीर म्हणजे अलाहाबादिया, रणबीर अलाहाबादियाचा TRS नावाचा जो पॉडकास्ट शो आहे, द रणबीर शो नावाचा, त्यामध्ये डॉक्टर स्वामींना इन्व्हाइट केलं होतं. आता कोणत्या पॉडकास्टरनी आपल्या शो मध्ये कोणाला बोलवायचं हा ज्याचा त्याचा चॉईस आहे, पण TRS सारख्या इतक्या छान अशा पॉडकास्ट शो मध्ये मुळात डॉक्टर स्वामींना आणण्याची चूक या माणसांनी केलीच कशाला. रणबीरला दुसरे काही कोणी मिळाले नाहीत का, असो तो त्याचा प्रश्न आहे. बरं, बोलवलं, स्वामी काय बोलणार आहेत हे माहिती होतच, स्वामींनी काय बेछूट आरोप करावेत. आता हे ठीक आहे, त्यांनी राहुल गांधीला इडियट म्हटलं, त्यांनी हे म्हटलं की का बरं सोनिया आणि राहुल हे देश सोडून पळून जात नाहीये, तर नॅचरली द मोमेंट बोथ ऑफ देम लीव्ह इंडिया अँड द मोमेंट दे विल लीव्ह द इंडियन पॉलिटिक्स, त्या क्षणी त्यांचं काय म्हणूया अस्तित्वच संपेल त्यांचं, हे त्यांना पूर्ण माहिती आहे. कारण त्यांच्यावरती इतके जबरदस्त आरोप आहेत, इतके मोठमोठे क्राईम, इतके मोठमोठे गुन्हे त्यांनी केलेले आहेत की त्यांची याच्या कशातनंच सुटकाच होणार नाही. इतका भरपूर मोठा पैसा त्यांनी स्टॅश करून ठेवलेला आहे बाहेर, आणि इतके मोठमोठे अपराध त्या दोघांनी करून झालेले आहेत आणि त्या फॅमिलीनी, आणि पुरावे आहेत सगळे भरपूर. मग एक आणि एकच चिलखत त्यांच्याकडे आहे या गांधी नेहरू परिवाराला, आणि ते चिलखत आहे राजकीय, की त्यांना सत्तेत असायलाच पाहिजे. राहुल गांधींचा चॉईस, त्यांना चॉईसच नाहीये काय, त्यांना खरं म्हणजे इच्छा नाही, त्यांना पॉलिटिक्स आवडत नाही म्हणे राहुल गांधीला, परंतु त्याच्याकडे आता काही चॉईसच उरलेला नाहीये. कारण जर तो पॉलिटिक्समध्ये नाही राहिला तर त्यांच्या अस्तित्वालाच प्रश्न, जगात कुठेही जरी गेला हे दोघं जण, जगात कुठेही जरी गेले तरी त्यांना धरून आणलं जाईल इथे भारतामध्ये.
तर ही अवस्था आहे. अगदी त्यांनी निर्धोकपणे आणि बेधडकपणे सांगून टाकलं. कुणी? डॉक्टर स्वामींनी. हे आपले शब्द नाहीत, मी जे काय बोललो ते माझे शब्द नाहीत, ते डॉक्टर स्वामींचे शब्द. तर ते खरं आहे का खोटं आहे ते त्यांनी सिद्ध करावं. पॉडकास्टची लिंक तुम्हाला हवं तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, तुम्ही ते बघा आणि तुमचं मत ठरवा. हे त्यांनी जे काही गांधी नेहरू घराण्यावरती त्यांचा जो काही उद्धार केला तो आता त्याच्याशी आपलं देणं घेणं ते त्यांनी बघावं काय. ते मुद्दा कुठे येतो, त्यांनी नरेंद्र मोदीजींच्या वरती जे काही बेछूट आरोप केले त्यातला पहिला मुद्दा त्यांचं म्हणणं की हा माणूस अतिशय इगोइस्टिक आहे. मोदी हे गर्व झालेला मनुष्य आहे, प्रचंड इगो असा आहे त्यांच्यामध्ये. आणि उदाहरण त्यांनी असं दिलं की राम मंदिर, अयोध्या राम मंदिर हे जणू काही मोदींना असं वाटतं की माझ्यामुळेच झालं, माझ्यामुळे म्हणजे मोदींच्यामुळे, मोदींच्या करिश्म्यामुळे सगळं काही झालं. अयोध्येत राम मंदिर बनलं ते मोदीमुळे बनलं, आणि त्याचं सगळं क्रेडिट घ्यायचं. स्वामींचं म्हणणं असं की वास्तविक या राम मंदिराच्या साठी प्रचंड मोठे कष्ट मी घेतले, मी म्हणजे स्वामींनी घेतले. अयोध्येमध्ये माझ्याशिवाय राम मंदिर बनलंच नसतं. ते मी जी काही कोर्टामध्ये धावाधाव केली, मी जे काही खटपट केली, त्याच्यामुळे आजचा दिवस दिसतोय आणि त्याच्यामुळे अयोध्येमध्ये राम मंदिर बनू शकलेलं आहे. असं असताना सगळ्याचं क्रेडिट मोदी स्वतः घेतो. आणि मला त्या दिवशी जो इव्हेंट झाला अयोध्येमध्ये, त्यामध्ये खड्यासारखं बाजूला करण्यात आलं. मला तिथं बोलवलंच नाही, मला असं बाजूला करण्यात आलं, साईडलाईन करण्यात आलं, हे त्यांचे शब्द. आता याच्यातून काय सिद्ध होतं, ज्या पद्धतीने डॉक्टर स्वामींनी मांडणी केली या सगळ्या मुद्द्याची, त्या ठिकाणी असंही म्हणता आलं असतं ना की केवळ मीच नव्हे, माझ्यासारखे असंख्य कार्यकर्ते, अनेक लोक सगळ्यांनी मिळून अनेक वर्षांपासून, 50-100 वर्षापासून ही सगळी चळवळ चालू आहे. आम्हाला कुणाला ह्याच्यात घेतलं नाही, आम्हाला आमचा कुणाचा समावेशच केला नाही. आणि प्रसिद्धीचा सगळा झोत स्वतःकडे कसा राहील हे मोदींनी आणि त्यांच्या सगळ्या टीमनी पाहिलं. अशा पद्धतीचा आरोप करता आला असता, ज्याच्यातून स्वामींना असं सुचवता आलं असतं की मी काही इगोइस्टिक नाही बरं का, असं म्हणायचं त्यांना काहीतरी स्कोप राहिला असता, पण स्वामींच्या तोंडून हा शब्दही आला नाही. स्वामी काय म्हणले, मी एवढं मोठं काम केलं, मला क्रेडिट मिळायला हवं होतं आणि मला साईडलाईन करून टाकलं. आणि मोदींनी सगळा लाईमलाइट स्वतःकडे घेतला अयोध्येच्या संदर्भात. याच्यातून मोदींचा इगोइझम नाही लक्षात येत, मोदींचं इगोइस्टिक नेचर नाही लक्षात येत, तर स्वामींचं, डॉक्टर सुब्रमण्यम स्वामी हे किती इगोइस्टिक आहेत हे याच्यातून लक्षात येत, पहिली गोष्ट. दुसरा मुद्दा असा, मोदींचे आतापर्यंत इतके इंटरव्ह्यू आणि इतकी भाषणं झालेली आहेत, त्यात मोदींनी कुठंही असं म्हटलेलं नाही, एक शब्द जर त्यांच्या तोंडून तसा निघाला असेल तर दाखवून द्यावं की हे सगळं माझ्यामुळे झालं, अयोध्येत राम मंदिर माझ्यामुळे झालं, काशी मथुराचं जे काही काम होत ती माझ्यामुळे होत आहेत, असं कुठेही त्यांच्या तोंडून आलं नाही. अहो बाकीचं सोडा, 2014 जेव्हा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपला, खरंतर एनडीएला, पण एनडीएच्याही पलीकडे जाऊन भाजपला जेव्हा स्पष्ट बहुमताचं सरकार बनवता आलं पहिल्यांदा, त्यावेळेला त्यांचं जे जॉईंट पार्लमेंटरी सेशनच्या पुढे जे भाषण झालं मोदीजींचं, त्या ऐतिहासिक भाषणामध्ये सुद्धा मोदीजींनी असं म्हटलं नाही की हे एकट्या माझ्या करिश्म्यामुळे घडलं, नाही. मोदीजींचे शब्द आठवा, मोदीजी काय म्हणाले, त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले होते. आता ते खरे होते का राजकीय अश्रू होते, कोणी काहीही नाव द्या, पण शब्द काय होते ते महत्वाचं आहे. त्या मोमेंटला, त्या महत्वाच्या क्षणी नरेंद्र मोदीजी यांनी आठवण काढली पूर्वीच्या संघ स्वयंसेवकांची. वाजपेयीजी सुद्धा सत्तेत आलेले होते 1998-99, पण त्यांनी नाही संघाच्या स्वयंसेवकांची नावं घेतली. जॉईंट पार्लमेंटरी सेशनमध्ये अनेक संघ स्वयंसेवक ज्यांनी आपलं रक्त हे आटवलं संघ मोठा करण्यासाठी, आपला देश मोठा करण्यासाठी, आपला धर्म मोठा करण्यासाठी, ज्यामुळे भाजपला आज इतके चांगले दिवस दिसत आहेत, अशा सगळ्यांची आठवण नरेंद्र मोदी यांनी आवर्जून केलेली होती, आवर्जून. नरेंद्र मोदी हे जर का इगोइस्टिक असले असते तर काही गरजच नव्हती त्यांनी या सगळ्यांची नावं घेण्याची. नरेंद्र मोदी हे जर का इगोइस्टिक
असले असते तर त्यांनी जेव्हा सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट कम्प्लीट झाला त्यावेळेला तो सक्सेसफुल झाल्यानंतर त्यामध्ये समाविष्ट असलेले जे काही कारागीर होते त्या सगळ्यांना रिपब्लिक डे परेड असेल किंवा तुमचं स्वातंत्र्य दिनाचा दिवस असेल त्यावेळी त्यांना इन्व्हाइट केलंच नसतं. त्या सगळ्या कामगारांचे पाय त्यांनी स्वतः नरेंद्रजी मोदींनी धुतले नसते. त्याच्यामुळे नरेंद्र मोदी यांना इगोइस्टिक म्हणण्यापूर्वी डॉक्टर सुब्रमण्यम स्वामी यांनी स्वतः तपासून पाहावं, अपने गिरेबान में जाग तर देखना चाहिए की स्वामी तुम्ही स्वतः कोण आहात. खरं म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या जागी जर डॉक्टर सुब्रमण्यम स्वामी असले असते तर त्यांनी किती माज केला असता. आज कशात काही नाही तर डॉक्टर सुब्रमण्यम स्वामी केवढ्या माजोरड्यासारखा बोलतो. तुम्हाला माझं बोलणं चुकीचं वाटत असेल मित्रांनो, पण हे सत्य आहे. तो असेल थोर विद्वान असेल, पण त्या विद्वत्तेला आपण आपल्याकडे म्हण आहे मराठीमध्ये विद्या विनयेन शोभते. तुम्ही किती डिग्र्या मिळवल्या, कुठनं डिग्र्या मिळवल्या याच्याशी काही देणं ना घेणं. तुमच्या बोलण्यात नम्रता जर नसेल, विनय जर नसेल, तर तुमच्या त्या विद्येला कवडी इतकंही मूल्य नाही. आज डॉक्टर सुब्रमण्यम स्वामी हे स्वतःच हसं करून घेत आहेत आणि त्याला पूर्णपणे कारणीभूत कोण आहेत तर स्वतः डॉक्टर सुब्रमण्यम स्वामी हेच आहेत. मित्रांनो, माझ्या या मताशी बहुतेक मला वाटतं की तुम्ही सगळे सुद्धा सहमत असालच. तरी जर तुम्हाला विषय आवडला असेल, त्यातले मुद्दे जर तुम्हाला पटले असतील तर कृपया कमेंट सेक्शनमध्ये व्यक्त व्हा. पटलेलं नसेल जरी माझं काही म्हणणं तरीही कमेंट सेक्शनमध्ये व्यक्त व्हा. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. सेंट्रल स्पॉटला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला ताजे ताजे सेंट्रल स्पॉटमधले व्हिडिओजचे अपडेट्स लगोलग मिळत राहतील. मित्रांनो, आत्तापुरती इथंच रजा घेतो आणि लवकरच घेऊन येईन एक नवीन विषय, एक नवीन व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद.